मद्यधुंद अवस्थेत गडकिल्ल्यांवर गोंधळ घालणाऱ्या काही गोंधळ्या तरुणांना उठावशा काढायला लावत त्यांना अद्दल घडवली जात असल्याचा एक क्लिप सध्या वेगाने व्हायरल होती. नेमका हा काय प्रकार आहे याचा आम्ही शोध घेतला तेव्हा या क्लिप मागचं सत्य समोर आलंय. काल संध्याकाळी कर्जत तालुक्यातील किल्ले कोथळगडावर घडलेला हा प्रकार आहे. या क्लिपमध्ये उठावशा करणारे हे तरुण पर्यटनासाठी या किल्ल्यावर आले होते. मात्र किल्ल्यावर पर्यटन करण्याऐवजी ते दारू प्यायलाच आल्याचं लक्षात आल्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं आणि अशी अद्दल घडवली की पुन्हा असा प्रकार होणार नाही. असाच प्रकार ठाणे जिल्ह्यातील किल्ले गोरखगडावर सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर तिथेही सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना अशी तंबीज दिली आहे. दरम्यान अशी शिक्षा देण्याचा प्रकार आपल्याच कार्यकर्त्यांनी केल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी गडकिल्ल्यांवर जाऊन तेथील पावित्र्यभंग करू नका, गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याऐवजी तिथे अश्लील चाळे आणि हुल्लडबाजी करणार असाल तर परिणामांना सामोरं जावं लागेल असा धमकीवजा इशारा दिला. खरं तर महाराष्ट्रातले गडकोट हे खरं तर आपले परमपवित्र असं प्रेरणास्रोत आहेत, प्रेरणास्थान आहेत आणि ह्या गडकोटाचं संवर्धनाची जबाबदारी महाराष्ट्र शासनासोबतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवभक्ताची ही खरं तर त्यांचं कर्तव्य आहे. आणि असं असताना सुद्धा आज काही गडकोटांची अवस्था ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या विविध संस्थांच्या वतीनं आज या गडकोटाचं संवर्धन त्या ठिकाणी होत आहे. पण एका बाजूने या गडकोटाचं संवर्धन होत असताना काही कपाळकरंटे लोक आहेत की त्या किल्ल्यावरती जाऊन आजही त्या ठिकाणी अश्रुकृत्य त्या ठिकाणी करतात, त्या ठिकाणी दारू त्या ठिकाणी पितात. कालच घडलेल्या घटनेप्रमाणे कोथळेगड किल्ल्यावर आमच्या सह्याद्रीपासून कर्जत विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी किल्ल्याची पाहणी करत असताना त्या किल्ल्यावरती 3 कपाळकरंटे त्या ठिकाणी दारू पिताना त्या ठिकाणी दिसले. आमच्या संस्थेच्या लोकांनी त्यांना त्या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मनस्थितीमध्ये नसते न ते त्या मनस्थितीमध्ये नव्हते. परंतु त्या ठिकाणी अधिक त्यांच्यावर जोर त्या ठिकाणी लावला असताना त्यांना त्या ठिकाणी संस्थेच्या आमच्या सर्व पदाधिकारी त्यांना त्या ठिकाणी माफी मागण्याची त्या ठिकाणी त्यांना माफी मागावी लागली. खरं तर एका बाजूला गडकिल्ल्यांची अवस्था दयनीय अवस्था असताना ह्या गडकोटाच्या संवर्धनासाठी योग्य ते पावले उचलायची गरज असताना असे काही कपाळकरंटे लोक आजही त्या गडकिल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी दारू पितात. खरं तर हे फार मोठं दुर्भाग्य आहे. मी महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमींना आणि दुर्गप्रेमींना विनंती करतो की जेव्हा आपण कधी ह्या गडकोटावर जाल त्या गडकोटावर जर आपल्याला अशी जर अघोरी कृत्य करताना जर त्या ठिकाणी आपल्या माणसं त्या ठिकाणी दिसले, असे कपाळकरंटे दिसले, तर त्यांना आपण त्याच ठिकाणी योग्य त्यावेळी जाब त्या ठिकाणी विचारला पाहिजे. अशा लोकांना आपण त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनला कळवून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी ताब्यात दिलं पाहिजे. असे कळकळीचं आव्हान मी आपल्या सर्व शिवप्रेमींना या ठिकाणी करतो.